गौतमीची क्रेज आता महाराष्ट्रात इतकी झाली आहे की गौतमीला थेट लग्नाची मागणी घातली जाते. लग्नासाठी आपल्याला कसा वर हवाय हे गौतमीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर आता बीडच्या रोहन गलांडे नावाच्या युवकाने गौतमीला थेट लग्नाचीच मागणी घातली आहे. काय लिहिलं या पत्रात ते तुम्हीच ऐका. प्रिय गौतमी पाटील, तू भारी तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी. मी रोहन दादा गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचं कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती की आता मी 25 वर्षांची आहे, लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवाय. मला मान सन्मान प्रसिद्धी पैसा काही नकोय, फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकले, मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा कधीही संबंध आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलायला हवा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत, तरी मी रोहनदादा गलांडे पाटील मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्न करायला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 आहे, मी एक शेतकरी पुत्र आहे, शेती बागायती आहे, घरचा दुग्ध व्यवसाय. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका केज, जिल्हा बीड, पिनकोड 4311123. मोबाईल क्रमांक. या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. रोहन गलांडे पाटील. या पत्रात या पठ्ठ्याने म्हटलंय, तुझ्याशी जरी लग्न करायला कोणी तयार नसेल तर माणुसकीच्या नात्याने मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण गौतमीच्या क्रेजमुळे गौतमीला महाराष्ट्रातून किती स्थळं येत असतील, त्यामुळे आधी पोटापाण्याचं बघा. गौतमी पाटीलला जे मी पत्र दिलेलं आहे ते तिला मान्य असेल तर तिनं लग्नास होकार द्यावा, व मलाही ते मान्य आहे. गौतमी पाटीलला मी एक गुरुवारी पत्र दिलेले आहे. पत्राद्वारे सर्व काही मागणी करायची ती केलेली आहे. त्या पत्रात मी सर्व काही माहिती दिलेली आहे. त्या पत्रानुसार तिने ते मान्य असेल तर मला कळवावे. तालुका केज, जिल्हा बीड, राहणार चिंचोलीमाळी, रोहन गलांडे. तरी त्यांना पुढील प्रोत्साहन देण्यासाठी मला लवकरात लवकर कळवावे. गौतमी ही महाराष्ट्राचं सेन्सेशन झाली आहे. लाखोंच्या संख्येत तिचे फॅन फॉलोविंग आहेत. ती जिथे जाते तिथे पोरांची तुंबळ गर्दी होते. गौतमीची कमाई ही एखाद्या मराठी अभिनेत्रीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पोरांनो आधी कामं करा, मग गौतमीला मागणी घाला. कारण गौतमी स्वतःच्या पायावर उभी आहे. कारण तुमच्यासारख्या अनेकांचे पाय बेरोजगारीच्या राक्षसाने आधीच कापलेत, त्यामुळे आधी रोजगार मिळवा, घरात कष्टाची लक्ष्मी आणा, मग काय. गौतमी, ऐश्वर्या, दीपिका, प्रियंका हवी ती जोडीदारीन आयुष्यभरासाठी मिळेल. या तरुणाच्या पत्राला गौतमी काय उत्तर देणार, काय वाटतं तुम्हाला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.